Sapati Mode, my dear friend. प्रकाश गजबेंनी जो प्रश्न विचारलेला आहे या संदर्भात महानगरपालिकेला सूचना देण्यात आले आहे की त्याचा अंतिम लेआउट तयार करून महानगरपालिकेने ऑगस्ट एंड पर्यंत आमच्याकडे द्यावा. त्यांचा लेआउट अंतिम लेआउट आमच्याकडे आल्यानंतर एक महिन्याच्या आत राज्य सरकार त्याला मान्यता देईल आणि या ठिकाणी हे जे काही स्मारक आपल्याला तयार करायचं आहे याकरता जो आवश्यक निधी असेल तो महानगरपालिका स्वतः खर्च करणार आहे. पण महानगरपालिकेला जर काही कमी पडेल तर तो निधी द्यायला देखील राज्य सरकार तयार आहे. ही इच्छाशक्ती या सरकारकडे याचं कारण असं आहे की 15 वर्षांमध्ये याच्याकरता 1 इंच जमीन मिळाली नाही. याच्या संदर्भात उलट गेल्या सरकारमध्ये महसूल विभागाने हा प्रस्ताव फेटाळला. तो पुन्हा आपलं हे सरकार आल्यानंतर आपण तो रिवाईव्ह केला. रिवाईव्ह केल्यानंतर त्याचा लेआउट प्लॅनिंग याकरता आपण सांगितलं की आपल्यालाही माहिती आहे की एक तर तिथे आता बेस्टला आपल्या याला जागा दिली आपल्या सिटी बसला ती बाजूला आपल्याला करायची आहे. काही जागा त्या ठिकाणी आपल्या मेट्रो करता लागते त्यामुळे त्याचं नीट प्लॅनिंग करून त्यांनी कुठली जागा मेट्रो करता जाणार आहे याची जागा कुठे आहे असा एक प्लॅन फक्त त्यांना करून मागितलाय. म्हणून मी पुन्हा सांगतो नाही 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 तिथे काही जागा त्यांना पाहिजे आहे. पण याचा सगळं एकत्रितपणे तो जो लेआउट आहे तो लेआउट त्यांच्याकडनं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत सांगितलं. मी त्यांना सांगेन 15 ऑगस्ट पर्यंतच पाठवा. मी महापालिकेला सूचना करेन आणि महापालिकेकडनं तो आल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्याला आम्ही मान्यता देऊ. चला.